सोलापूर जिल्हा लॉन टेनिस असोसिएशन यांच्या वतीने आयोजित MSLTAच्या सहकार्याने आयोजित केलेल्या MSLTA SDLTA $25,000 महिला ITF प्रिसिजन सोलापूर ओपन टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या सहजा यमलापल्ली लातवियाच्या डायना मार्सिचेविका यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. दुहेरीत जपानच्या हिरोमी आबे व साकी इमामुरा यांनी विजेतेपद संपादन केले. सोलापूरच्या MSLTA टेनिस कोर्ट या ठिकाणी सुरू झालेल्या या स्पर्धेत एकेरीत उपांत्य फेरीत भारताच्या 7व्या मानांकित सहजा यमलापल्ली हिने दुसऱ्या मानांकित रशियाच्या एकतेरिन्या मकारोवाचा 7-6, 6-2 असा पराभव करून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. हा सामना 1 तास 59 मिनिटे चालला. लातवियाच्या 6व्या मानांकित डायना मार्सिचेविकाने जपानच्या साकी इमामुराचा 6-4, 6-2 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. सामना 1 तास 8 मिनिटे चालला. दुहेरीत अंतिम फेरीत जपानच्या हिरोमी आबेने साकी इमामुराच्या साथीत जपानच्या फुना कोजाकी व मिसाकी मात्सुदा या जोडीचा 6-3, 6-1 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. स्पर्धेतील विजेत्यांना करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण इलिझियम क्लब लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक गुरपवित सिंग, जामश्री रियाल्टी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक राजेश दमाणी यांच्या हस्ते करण्यात आले. Thank you.